विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोडवणार आहोत समग्र शिक्षा अंतर्गत आपल्याला उपलब्ध झालेली दुसरीची शिकू आनंदे ही विद्यार्थी कृती पुस्तिका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लोभी कुत्रा देवा तुझे किती आमचे घर डिंगोरी हे सर्व घटक व यामधील असणाऱ्या कृती कशा सोडवायच्या याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पाठ चौथा चतुर हिराबाई व या घटकात असणाऱ्या कृती बघा या ठिकाणी पहिल्या क्रमांकाची कृती दिलेली आहे खालील उतारा वाच आणि विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य पर्यायाला गोल कर या ठिकाणी आपण आपल्या मुलांकडून हा उतारा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आहे उतारा व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर तो समजून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून गोल करून घ्यायची आहेत चला आता मग उतारा वाचूया आज सकाळपासून रामरावांच्या घरात पोळ्याच्या सणाची घाई चालू होती रामराव रामराव व त्यांचा मुलगा शंकर यांनी बैलांना आंघोळ घालून घरी आणले घरी आल्यावर शंकरच्या मोठ्या बहिणीने ढवळ्या पवळ्याला घालण्यासाठी सोनेरी झुली आणून दिल्या ती म्हणाली एक झूल पवळ्याला व एक झूल ढवळ्याला घालायची लगेच रामरावांनी झुली घातल्या बाशिंगे बांधली गळ्यात घुंगराच्या माळा घातल्या बैलांनी बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली मिरवणूक घरासमोर आल्यावर सर्वांनी बैलांची आनंदाने पूजा केली बघा आता आपण व्यवस्थित उतारा वाचून घेतलेला आहे उतारा वाचल्यानंतर पहिला प्रश्न दिलेला आहे उतार्यात कोणत्या सणाचे वर्णन आले आहे उतारा जर आपल्या मुलांनी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला असेल समजून वाचला असेल तर मुलांना लगेच लक्षात येतं की या उतार्यामध्ये बैलाचा उल्लेख केलेला आहे मग बैलांचा कोणता सण असतो ते मुलं पर्यायामध्ये शोधतील बघा नंबर एक आहे दिवाळी होळी गुढीपाडवा आणि पोळा मुलांच्या लक्षात येईल की पोळा हा बैलांचा सण आहे म्हणजे या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ई पोळा झुलीचा रंग कसा होता बघा आता झुलींचा रंग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे झुलींचा रंग कोणता आहे ढवळ्या सोनेरी झुली त्यांनी आणून दिलेल्या आहेत ढवळ्या आणि पवळ्या हे त्या बैलांचं नाव आहे झुलींचा रंग आहे सोनेरी मग या ठिकाणी ई पर्याय बरोबर उत्तर आहे बैलांच्या सजावटीसाठी न लागणारी वस्तू कोणती आहे नंबर एक बाशिंग झूल तोरण आणि घुंगुरमाळ आपल्या उतार्यामध्ये बाशिंगचा उल्लेख केलेला आहे झूलचा उल्लेख केलेला आहे घुंगुरमाळाचा देखील उल्लेख केलेला आहे म्हणजे या ठिकाणी बैलाच्या सजावट सजावटीसाठी न लागणारी वस्तू म्हणजे तोरण आहे तोरण हे, हे कुठं वापरलं जातं बरोबर दाराला तोरण बांधलं जातं त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची कृती आहे बघा बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला कसे सजवतात ते तुझ्या शब्दात सांग या प्रश्नाचं उत्तर मुलं अगदी जर आता बघा गावगावी बैलपोळा हा सण साजरा केला जातो आणि मुलं अगदी छान पद्धतीनं जेव्हा बैलांना पोळ्याच्या दिवशी सजवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ते आनंदाने सहभागी देखील होतात म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मुलं अगदी छान पद्धतीनं देऊ शकतात त्यामध्ये मुलं सांगतील की बैलांना धुतलं जातं त्यांच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाने शिक्के मारले जातात त्यांची शिंग रंगवली जातात त्यांच्या शिंगाला फुगे बांधले जातात त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते त्याच ते पद्धतीनं त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरूमाळा घातल्या जातात त्यांना बाशिंग बांधली जातात अशी आपल्या मुलांकडून येणारी उत्तरं आपण या ठिकाणी त्यांच्याकडूनच काढून घ्यायची आहेत मुलांना या प्रश्नाचं उत्तर मुलांकडून विचारून घ्यायचं आहे त्यानंतर बघा कृती क्रमांक तीन खालील चित्र बघ आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या ठिकाणी मुलांना या चित्राचं बारकाईनं निरीक्षण करायला लावायचं आहे आणि या चित्रावरून विचारलेली प्रश्न त्यांची उत्तरं मुलांना मुलांकडून काढून घ्यायची आहेत बघूयात काय आहेत ती प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे चित्रात कोण कोण दिसत आहेत आपल्याला जो धडा आहे चतुर हिराबाई त्यामध्ये आपण जेव्हा हा धडा शिकवत असतो त्यावेळेला जर आपण धड्यामध्ये आलेल्या प्रश्नां सॉरी चित्रांवरून जर मुलांना प्रश्न विचारले तर हा प्रश्नाच उत्तर देणं मुलांना अगदी सहजतेनं जमतं बघा पहिला प्रश्न आहे चित्रात कोण कोण दिसत आहे मुलं सांगतील की या चित्रामध्ये माणिक हिराबाई चोर पोलीस बाजारातील इतर लोक आणि त्यांचा बैल या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे दुसरा प्रश्न आहे चित्रात माणसांची एवढी गर्दी का दिसत आहे चित्रामध्ये एवढी माणसांची गर्दी यामुळे दिसत आहे की हा काय आहे एक बाजार भरलेला आहे आणि बाजारामध्ये निश्चितच भरपूर माणसं आलेली असतात आणि म्हणून या ठिकाणी माणसांची गर्दी दिसत आहे तिसरा प्रश्न आहे पोलिसांनी पकडल्यावर चोराच्या मनात कोणते विचार आले असतील बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मुलांना विचार मुला आ, करून द्यायला लावायचं आहे म्हणजे मुलांना या ठिकाणी कल्पना करून सांगायला लावायचं आहे की त्यावेळेला त्या चोराच्या मनामध्ये काय आलं असेल पोलिसांनी पकडल्यानंतर चोराच्या मनात कोणते विचार आले असतील त्याला वाटलं असेल की अरे आपण हा बैल चोरलाच नसता तर बरं झालं असतं किंवा आणखी वेगळ्या पद्धतीनं त्याला काय वाटलं असेल या ठिकाणी मुलांना विचार करून या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावायची आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा पोलिसांची आपल्या सर्वांना कशी मदत होते म्हणजे कोणकोणत्या कामासाठी पोलीस आपल्याला मदत करतात या ठिकाणी हे मुलांकडून काढून घ्यायचं आहे मग जण सांगतील की चोरांना पकडण्यासाठी मदत होते जण सांगतील की गावामध्ये जर भांडणं झाले तर ते सोडवण्यासाठी देखील आपल्याला काय होते पोलिसांची मदत होते म्हणजे या ठिकाणी जसा विद्यार्थी विचार करणार आहेत त्या पद्धतीने तो काय करणार आहे या ठिकाणी त्याला जर त्याच्या समोर काही असे प्रसंग घडले असतील की ज्या ठिकाणी पोलिसांची मदत झालेली आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी मुलगा निश्चितच करणार आहे त्यानंतर बघा आपल्याला दिलेली आहे कृती क्रमांक चार खेळ यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि त्याच्या मध्यभागी बाजार हा शब्द दिलेला आहे आपल्याला या बाजूच्या शब्दांचा शब्द आणि आतला शब्द या दोघांना जोडून शब्द तयार करायचे आहेत जसं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बैल बाजार बाहेरचा एक शब्द घेऊन त्याच्यापुढे आतमधला बाजार हा शब्द जोडलेला आहे आणि जोडून बैल बाजार हा शब्द तयार केलेला आहे अशाच पद्धतीनं उर्वरित पाच शब्दांची आपल्याला शब्द तयार करायचे आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न तयार शब्द तयार होतो धान्य बाजार धान्य बाजार भाजी बाजार फळ बाजार त्यानंतरचा पुढचा शब्द आहे वाहन बाजार आणि शेवटी कापड बाजार यानंतरची पुढची कृती कृती क्रमांक पाच आहे बैल चोरीला गेला या प्रसंगाच्या ऐवजी तुझी सायकल चोरीला गेली अशा आशयाचा प्रसंग तयार कर व सांग या ठिकाणी मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीच्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी त्याची सायकल चोरीला गेली तर कसा प्रसंग तयार होईल अशी कल्पना तयार करायला लावायची आहे आणि या ठिकाणी वर्गामध्ये सर्व मुलांसमोर सांगायला लावायचं आहे त्यानंतर आहे बघा कृती क्रमांक सहा नाट्यकरण चतुरहिराबाई हिराबाई या गोष्टीचे नाटक रूपाने वर्गात सादरीकरण कर आपला जो पाठ आहे चतुरहिराबाई हिराबाई यामध्ये या पाठाचं आपल्याला नाट्यकरण वर्गामध्ये करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी पात्र वाटून द्यायची आहेत कोणाला माणिक करायचं आहे कोणाला हिराबाई बनवायचं आहे कोणाला बैल बनवायचं आहे कोणाला चोर तर कोणाला पोलीस आणि इतर विद्यार्थी आपले बनणार आहेत गावातले सॉरी बाजारातले इतर लोक आणि अशा पद्धतीनं नाटकातील पात्रांचं मुलांना वितरण करून द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून या चतुर हिराबाई पाठाचं नाटकाच्या स्वरूपामध्ये सादरीकरण करायला लावायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये सांगितलेलं आहे तुला आठवणाऱ्या कोणत्याही एका प्रसंगाचे मित्रासोबत नाट्यकरण कर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रसंग होत असतात परंतु अशाच प्रकारचा एखादा प्रसंग एखादी घटना जर मुलांच्या आयुष्यामध्ये घडलेली असेल तर बघा मुलं नक्कीच आपण जेव्हा पाठ शिकवत असतो आपण जेव्हा मुलांना हे अनुभव देत असतो तेव्हा वर्गामधला एखादा मुलगा उठतो आणि म्हणतो हो मॅडम आमच्या आमच्या बाजूला देखील असंच एकदा झालं होतं असाच एखादा प्रसंग जेव्हा मुलं सांगत असतील तेव्हा त्या मुलांना असाच प्रसंग सांगण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे आणि प्रसंग सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण चतुर हिराबाई या पाठाचं नाट्यकरण करणार आहोत त्याच पद्धतीनं त्याच्या जीवनात घडलेल्या त्या प्रसंगाचा देखील एखाद्या दे नाटक स्वरूपामध्ये छोट्या स्वरूपामध्ये त्याची नाटिका तयार करून त्या नाटकाचं सादीकर सादरीकरण त्याला त्याच्या मित्रासोबत करायला त्या त्य लावायचं आहे अशा पद्धतीनं आपण हा आपला पाठ चतुरहिता हिराबाई या ठिकाणी पूर्ण सहा ही कृती कशा पद्धतीने करून घ्यायच्या या पद्धती याचं संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी स्पष्टी यामध्ये या केलेलं आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पाचव्या क्रमांकाचं फुलपाखरू हा घटक